ताई मला सांगा, बदलापूर सारख्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहे, तर महाराष्ट्राची सध्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काय आहे, काय आहे तुमचं मत? नमस्कार, मी सुरेखा नेगोट, महिला आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका संघटिका। आज सकाळीच आम्ही निषेध आंदोलन हे शिवाजी महाराज चौकात मंचरमध्ये केलं। आज तुम्ही विचारताय बदलापूर सारख्या घटना जर घडत आहेत, बदलापूर हे एकच ठिकाण नाही की अशी घटना घडत आहे। आता महिलांची सुरक्षा हा सगळ्यात मोठा प्रश्न सरकारच्या समोर आहे। तरी सरकारने आता लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे। लाडकी बहिणीला तुम्ही 1500 रुपये देत आहेत, त्यापेक्षा त्या लाडक्या बहिणीची सुरक्षा किती आहे ती पहिली सरकारने पाहिली पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आज आपण आतापर्यंत सगळे शाळा असेल, कॉलेज असेल किंवा जसं दवाखाने असतील, या ठिकाणी आपण सुरक्षित स्त्री आहेत असं समजत होतो। परंतु जर ह्या ज्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच जर महिलांवर अन्याय होत असतील, अत्याचार होत असतील, आताच मध्यंतरी एका डॉक्टरवर अन्याय झाला, तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला, त्यानंतर आज या काल 4 वर्षाच्या चिमुरडीवर जर बदलापूरमध्ये अशी घटना घडते आणि ती शाळेतल्या एका कर्मचाऱ्याकडनंच होती, मग शाळेत मुलगी आपली सुरक्षित आहे का? दवाखान्यात आपली मुलगी इतकी शिक्षण देऊन ती सुरक्षित आहे का? याचा विचार सरकारने कुठेतरी केला पाहिजे। तुम्ही ज्या लाडक्या बहिणी म्हणतायत, लाडक्या बहिणींना पैशाची गरज नाही, तर लाडक्या बहिणींना सुरक्षेची गरज आहे। आणि लाडक्या बहिणींची सुरक्षा आता ह्या ज्या घटना घडत आहेत, आता त्या घटनांच्या माध्यमातून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी संजयजी राऊत साहेबांनी महाराष्ट्र बंदचं घोषणा केली, ती घोषणा ते लगेच न्यायालयाने तात्काळ महाराष्ट्र बंदच्या याला आदेश दिले की महाराष्ट्र बंद राहणार नाही, तिथे लगेच निर्णय घेता आला। आता मध्यंतरी पक्षफुटीचं राजकारण झालं, रात्रीतून यांचे जर शपथविधी होत आहेत, रात्री यांच्यासाठी कोर्ट न्यायालय खुली आहेत, आणि आज ज्यावेळी महिलांवर अत्याचार होत आहे, तर तुमची 24 तास जर FIR नोंद होत नाही, म्हणजे याच्यातून कुठं महाराष्ट्र चाललाय? हा महाराष्ट्र नेऊन कुठं ठेवलाय तुम्ही? जर महिला सुरक्षित नसतील, आजच्या जर महिला सुरक्षित नसतील, तर उद्या तुमच्यासाठी आई, बहीण आणि बायको हे तिन्ही सुद्धा पात्र तुमच्याकडे राहणार नाहीत। हे जे कायदा आणि सुव्यवस्था आहे ही फक्त राज्यकर्त्यांसाठी आहेत का? म्हणजे सामान्य माणसासाठी न्याय हा मिळणार नाहीये का? हीच एक खंत वाटते। त्यातूनच जे आरोपी तुम्ही पकडतायत, त्या आरोपींना 3 दिवसाची कोठडी, आणि या आरोपींच्या विरोधात जे आंदोलन करतायत, जे कार्यकर्ते आंदोलन करतायत, त्यांना 14-14 दिवसाची तुम्ही कोठडी देताय। म्हणजे नक्की आरोपी कोण आहे? आंदोलन करते आरोपी आहेत की आरोप करणारे आहेत? म्हणजे आरोपींना पाठीशी घालणारेच हे सरकार आहे, आणि त्यामुळे हे आरोपी निर्ढावलेले आहेत। आणि जर सरकारला यांच्यावर जर कारवाई करता येत नसेल, तर त्यांनी हे आरोपी सामान्य जनतेच्या ताब्यात द्या, इव्हन आमच्या महिलांच्या ताब्यात द्या। एखादा तरी चौकात जाळल्याशिवाय हे अन्याय अत्याचार संपणार नाहीत, थांबणार नाहीत। कुठं आता मुख्यमंत्र्यांनी काल परवा सांगितलं की 4 महिन्यापूर्वी एकाची ह्याच अशाच केसेसमध्ये बलात्काराला फाशी दिली गेली, आजपर्यंत तुमच्या ऐकण्यात तरी आहे का 4 महिन्यात कोणत्या बलात्काराला फाशी झाली? एकाला तरी फाशी ही जागच्या जागी फाशी झाल्याशिवाय हे पुढचे अन्याय अत्याचार थांबणार नाही। महाराष्ट्र म्हणताय, ह्या महाराष्ट्रात जर महाराष्ट्राच्या लेखी सुरक्षित नसतील, तर या महाराष्ट्रात ह्या राजकारण्यांनी जगू नये, गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मला अभिमान आहे की ज्या महाराजांच्या शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका हे माझी जन्मभूमी आहे, आणि त्याच महाराजांच्या राज्यात जर महाराष्ट्रामध्ये असे जर स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत असतील, तर आम्ही महाराजांच्या शिवकन्या कधीही सहन करू शकणार नाही। आणि महाराजांनी ज्याप्रमाणे शिकवण दिली की परस्त्री ही माते समान असते, बहिणी समान असते, मग कुठे गेली माता, कुठे गेली भगिनी, आता कुठे गेला चित्रवाघ?
चित्रकार कुठे गेल्या? ज्यावेळी कॉलेजच्या युवतींवर असे प्रसंग येतात किंवा काही मुलींवर असे अतिप्रसंग घडले, काही आमच्या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणी पुण्यातल्या त्याच्या बळी झाल्या, शिकार झाल्या. आज एक कुटुंबातील एक, आज जसा मुलगा वंशाला दिवा एकच आहे, प्रत्येक कुटुंबात बऱ्याचशा कुटुंबात मुलगी सुद्धा एकच आहे. आणि जर त्या मुलीवर अशा काही अघटित घटना घडत असतील आणि त्या मुलींचा बळी जात असेल, तर आज पालक म्हणून सुद्धा त्या मुलींना, आपण म्हणतो की मुलगा मुलगी समान, मुलींना शिकवण्यात सुद्धा पालकांना भीती वाटते. आज परदेशात ठेवणं किंवा बाहेर गावी मुलींना शिक्षणासाठी पाठवणं म्हणजे त्यांच्यामध्ये गुणवत्ता असून सुद्धा त्यांना आपण शिकवण्यासाठी पालकांच्या मनात एक भीती आहे. कारण हे जे बसलेले आहेत ना गिधड, त्यांना तोडायला त्यांच्यावर काहीतरी कारवाई होणं गरजेचं आहे. आणि मी तर सर्व महाराष्ट्रातल्या महिलांना पहिल्यांदा आवाहन करते, तुम्ही जरी हातात बांगड्या आहेत, आजपर्यंत आपण म्हणतो बांगड्या घाल पुरुषांना म्हणतो, परंतु त्या बांगडीची काय ताकद आहे ती दाखवून द्या. स्त्री रणरागिणी आहे, स्त्री अबला नाही तर ती सबला आहे, तिच्यात एक दैवी शक्ती आहे जी पुरुषात नाहीये. आणि आज सर्व स्त्रियांना माझं एक आवाहन आहे, आपल्या मुली, या मुलींना आता तलवारबाजीचं प्रशिक्षण द्या, कराटेचं प्रशिक्षण द्या, दांडपट्टा चालवायचं प्रशिक्षण द्या. आपली मुलगी वाघीण जन्माला आली पाहिजे आणि वाघिणीसारखी राहिली पाहिजे. असे 10 कुत्र्यांची टोळी जरी त्यांच्या धाड टाकली टोळीने, तरी एकटी वाघीण त्या 10 कुत्र्यांना सरस पडली पाहिजे. की कुत्र्यांची परत त्या वाघिणीला बोट लावण्याची इच्छा झाली नाही पाहिजे. आणि या सरकारला माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला जर महिलांची सुरक्षा देता येत नसेल, महिला सुरक्षा राखता येत नसेल, तर गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. आणि महिला लाडकी बहीण या योजना फक्त तात्पुरत्या लोकांना कुठेतरी एक आमिष देऊन भांडवल तयार करू नये. आणि त्या भांडवलावर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मतं घेऊ, पण इतका महिला वर्ग तुमच्यावर आज रोषात आहे की तुमची लाडकी बहीण योजना, तुम्ही पहिली लाडकी बहीण सुरक्षित करा आणि मग तुम्ही त्या खुर्चीचे मग खरे येवा. आणि आज जर ह्या बलात्कारांना जर कठोर शिक्षा झाली नाही, तर आम्ही मोठ्या प्रमाणात, आम्ही शिवसेनेच्या रणरागिणी मोठ्या प्रमाणात मोठं आंदोलन उभं करू. आणि आज त्या आरोपी सरकारच्या विरोधात आम्ही सर्वजण गृहमंत्र्यांच्या मंत्रालयासमोर उपोषणाला बसू.